सुप्रभात मित्रांनो, मी डॉक्टर परेश फालक. आज आपण जात आहोत हर्डमन स्टेशनच्या दिशेने. आपण आज हर्डमनचा परिसर आणि रिव्हरसाइड पार्क एक्सप्लोर करणार आहोत. लेट्स गो. हर्डमन स्टेशनचा परिसर फार सुटसुटीत आणि शांत आहे. इथे जवळच रिडो नदी वाहते. आता आपण नदीच्या किनारी फेरफटका मारायला जात आहोत. मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वीच ऑटोवामध्ये थंडरस्टॉर्मची वॉर्निंग आलेली आहे, जी कालपर्यंत फक्त पावसाची होती. त्यामुळे आज आपण गुमान घरातच थांबणे योग्य राहील. अचानक अंधारून आलंय ना. माय गॉड, थंडरची वॉर्निंग आली होती आणि बघा, इथलं थंडर सुद्धा डेंजर आहे. ओ माय गुडनेस. माय गॉड, आता वादळ तर थांबलंय पण पावसाचं काही सांगता येत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टही आता सुरू झालंय. फारच भयावह अनुभव होता तो. अजूनही दुरून सायरनचे आवाज येत आहेत पण आय थिंक आता बाहेर पडायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? कोण म्हणेल की थोड्या वेळापूर्वी इथे वादळ होऊन मस्त पाऊस झाला आणि आता छान ऊन पडलंय. आता सूर्यही छान चमकू लागलाय. आताशा बरेच लोकही घराबाहेर पडू लागलेत. बॅक टू रुटीन.
त्या वादळामुळे डेफिनेटली काही झाडांच्या फांद्या वगैरे तुटल्या आहेत. एका ठिकाणी तर झाड पण पडलेलं दिसलं, पण आता असं वाटतं की काही झालंच नाही आहे ना. कॅनडाचं वेदर जरा अजब गजबच आहे. इथे जरी काही जास्त वाटत नसलं तरी न्यूजवर बातम्या येत आहेत की ऑटोवाच्या इतर भागात वादळामुळे बरेच नुकसान झाले आहे. आज आपल्याला इथेच सायंकाळ झाली असल्याने आपण रिव्हरसाइड पार्कला उद्या भेट देऊया आणि भेटूया पुढील एपिसोडमध्ये. बाय.